शेजारी शेजारी दोन सेट्स होते, तर आम्हाला अशी संधी होती आणि आम्ही आम्ही असं म्हटलं की एक आपल्याला फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे, तर आपण एकत्र फोटो काढला तर जरा आणखीन लोकांना आपल्याला आकर्षित करता येईल. तर त्या उद्देशाने खरं तर आम्ही तिथं गेलो आणि ते आम्हाला खूप अगदी छान भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं, हा आम्ही तुमचा कार्यक्रम पाहिला आणि तुम्हाला वो मैंने कॉपी कर लिया है आणि हा तुमच्या समोर. तर मला त्याचा खूप आनंद झाला. तर मी त्यांना म्हटलं देखील की इतकी तुम्ही ती अगदी सहजपणे सांगितली ती गोष्ट, पण आम्हाला त्यामुळे खूप बरं वाटलं आणि तुमच्या अनेक गोष्टी मी चोरल्या आहेत पण त्या मी आता सांगणार नाही. हे खरं आहे की मी तिथे क्विज मास्टर आहे, म्हणजे प्रश्न विचारण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे आणि एक जुजबी माहिती काढून घेण्याची. पण काही काही वेळेला काय होतं की समोर बसलेल्या स्पर्धकांनी अशा इतक्या स्वतःच्याबद्दल व्यक्तिगत आणि खाजगी गोष्टी सांगायला सुरुवात करतात, त्यांची अधिक रक्कम जिंकण्याची इच्छा असते, जाणून घ्यायची इच्छा असते, तर कधी कधी असं होतं की त्यांच्या गोष्टीमध्ये अगदी त्याच्यापासून खूप लांब राहता येत नाही. म्हणजे प्रयत्न हा असतो की मी माझ्या संवेदनांवर तरी ताबा ठेवला पाहिजे, पण कधी कधी ते भान सुटतं. त्याच्या हॉटसीटवरती बसल्यानंतर त्या पर्टिक्युलर भाषेसाठी त्या स्पर्धकाला खेळता येत नाही, कारण जास्तीत जास्त स्पर्धकांना त्याची संधी मिळाली. म्हणून जर मराठी भाषेमध्ये खेळणारा स्पर्धक हॉटसीटवरती आला तर ती त्याची पहिली आणि शेवटची संधी असते त्या मराठी कार्यक्रमामध्ये आणि त्या भाषेच्या कार्यक्रमामध्ये खेळण्याची. पण तो स्पर्धक हॉटसीटवरती मराठी भाषेत आला आहे पण नक्कीच तो इतर भाषांमध्ये स्वतःचं नशीब आजमावू शकतो. तसंच इतर भाषांमध्ये खेळलेले स्पर्धकसुद्धा मराठी भाषेमध्ये येऊन खेळण्यासाठी आपलं नशीब आजमावतात. मराठी स्पर्धा खेळत असताना एकच भान त्यांना पण ठेवायला लागतं आणि आम्ही त्याच्याकडे अत्यंत सचोटीने बघतो की मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येत असते अशा कुठल्याही प्रांतातले स्पर्धक हे मराठी कार्यक्रम खेळू शकतात. या वर्षी 6 जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता कोणणार करोडपती आपलं नवीन पर्व घेऊन येणार आहे आणि यावर्षी